कंगना रनौत आणि वादग्रस्त विधान हे समीकरण काही नवं नाहीये. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडली. एका मुलाखतीत कंगना रनौत हिने स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणालीय की स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का. सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास या सर्वांना माहीत होतं की रक्त सांडलं तर ते लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य तिनं केलंय. यावर नवाब मलिक म्हणाले, मी कंगना रनौतच्या त्या वाक्याचा निषेध करतो. गांधीपासून अनेक स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा हा अपमान आहे. कंगनाचा पद्म पुरस्कार परत घ्या. कंगनाचं वक्तव्य स्वातंत्र्यवीरांचा अपमान आहे. तात्काळ पद्मश्री परत घ्या. तिच्यावर स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा असंही ते म्हणाले. तर कंगनाच्या या स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कंगनाचं ते वक्तव्य म्हणजे देशाचा अपमान असल्याचं राऊतांनी म्हटलंय. तसंच कंगनाला देण्यात आलेले राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणीही राऊतांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, सलमान खुर्शीद हे सुद्धा पुरुषी वेशातले कंगना बेनच आहेत. अशा प्रकारची वक्तव्य करून हे विद्वान भणवणारे लोक राहुल गांधींना आणि काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम करतात. कंगनाच्या वक्तव्याने जसा देशाचा अपमान झाला तसेच या वक्तव्यानेही देशाचा अपमान झालाय. पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी खरं तर भाजपनेच करायला हवी. पुढे राऊत म्हणाले, जोपर्यंत कंगनाचे पुरस्कार मागे घेत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार सरकारला नाही. ही संपूर्ण देशाची मागणी आहे. तर कंगनाच्या वक्तव्याबद्दल अरुण गांधी यांनी देखील ट्विट करत कंगनावर निशाणा साधला होता. कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुण्याचा सन्मान, आता शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार, या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह, असं वरुण गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. अधिक बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.